उन्हाळा पावसाळा हिवाळा पुन्हा उन्हाळा अशा प्रकारे सृष्टीचं हे चक्र निरंतर चालू असतं. त्याचप्रमाणे मुलगी वयात आल्यापासून ते स्त्रीच्या रजोनिवृत्तीच्या अवस्थेपर्यंत स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्याला एक नैसर्गिक चक्र सुरू असतं. त्या चक्रास मासिक पाळीचं चक्र असं म्हटलं जातं. मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं आणि या मासिक पाळीचे कोणते चार महत्त्वाचे टप्पे असतात हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता स्त्री आरोग्यम यूट्यूब चॅनल. तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ. बाल्यावस्था, किशोरावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था अशा या चार स्त्रीच्या वयाच्या अवस्था आहेत. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असताना म्हणजेच अवस्थांतर होत असताना स्त्रीच्या आयुष्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. यातही प्रमुख बदल होतो तो म्हणजे मासिक पाळी येणे. मासिक पाळी ही साधारणतः वयाच्या 10 वर्षापासून 16 वर्षापर्यंत स्त्रीला केव्हाही सुरू होऊ शकते. काहींना वेळेच्या अगोदरही मासिक पाळी येऊ शकते किंवा काहींना वेळेनंतरही मासिक पाळी येऊ शकते. साधारणतः 28 दिवसांचं हे मासिक पाळीचं चक्र असतं. दर महिन्याला ही मासिक पाळी येत असते. मासिक स्राव हा साधारण 3 ते 5 दिवस असतो. काहींना 6 किंवा 7 दिवस हा मासिक स्राव असू शकतो. प्युबर्टीपासून ते मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या आयुष्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. हार्मोनचं एक चक्र सुरू राहतं आणि त्याच मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दर महिन्याला ओव्हल्युशन ही प्रक्रिया होत असते, म्हणजे स्त्रीबीजांड फुटून अंडाशयातून बाहेर पडण्याची प्रक्रिया होत असते. त्याचबरोबर गर्भाशयातील आतील अस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम तयार होण्याचेही काम होत असतं. ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळेस हा एंडोमेट्रियम शरीराबाहेर फेकला जातो. त्यालाच आपण पिरियड्स आले असं म्हणतो किंवा मासिक पाळी आले असं म्हणतो. या मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4 महत्त्वाच्या फेजेस आहेत आणि त्या कोणत्या फेजेस आहेत आपण ते पाहणार आहोत. एक म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज, दुसरी म्हणजे फॉलिक्युलर फेज, तिसरी म्हणजे ओव्हल्युशन फेज आणि चौथी म्हणजे ल्युटियल फेज. या 4 महत्त्वाचे फेजेस किंवा मासिक पाळीचे हे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत ते आता आपण क्रमक्रमाने पाहणार आहोत. फर्स्ट फेज, मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल सायकलची ही फर्स्ट स्टेज असते. ज्या काळामध्ये पिरियड्स येतात ती स्टेज किंवा ती फेज म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज. जेव्हा मागील मासिक पाळीमध्ये एग्स फर्टिलाइज होत नाही म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळेस ही स्टेज येते किंवा ही फेज येते. ह्या फेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन असतात त्यांची लेवल ही कमी होते आणि त्यामुळे गर्भाशयातील आतील अस्तर जो एंडोमेट्रियम म्हटला जातो तो शरीराबाहेर टाकला जातो आणि त्यालाच आपण पिरियड्स आले असे म्हणतो किंवा मासिक पाळी आली असे आपण म्हणतो. या मासिक स्रावामध्ये ब्लड, म्युकस, टिश्यू इत्यादींचा समावेश असतो. मेन्स्ट्रुअल फेजच्या दरम्यान स्त्रीला थकल्यासारखे वाटणे, कंबरदुखी, ओटीपोटात दुखणे, मूड स्विंग होणे, चिडचिडपणा वाढणे, डोकेदुखी, ब्लोटिंग, टेंडर ब्रेस्ट यासारखी लक्षणे जाणवू शकतात, क्रॅम्प्स जाणवू शकतात. ही फेज साधारणतः 3 ते 7 दिवसांची असते. सेकंड फेज, फॉलिक्युलर फेज. ही फेजसुद्धा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी स्टार्ट होते. म्हणजेच काय तर मेन्स्ट्रुअल फेज आणि फॉलिक्युलर फेज या दोन्ही फेजेस एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि जेव्हा ओव्हल्युशन स्टार्ट होतं तेव्हा फॉलिक्युलर फेज एंड होते. स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रेनमध्ये एक हायपोथॅलमस नावाचा पार्ट असतो. तो पार्ट पिट्युटरी ग्लँडला सिग्नल पाठवतो आणि त्यानंतर FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन नावाचा हार्मोन रिलीज होतो. हा FSH ओव्हरीला स्टिम्युलेट करतो आणि साधारणतः 5 ते 20 छोट्या छोट्या सॅक्स तयार करतो. यांना फॉलिक्युल असे म्हटले जातं. या प्रत्येक फॉलिक्युलमध्ये एक इमॅच्युअर एग असतो आणि त्यातला जो हेल्दी एग असतो तो कालांतराने मॅच्युअर होतो. एकावेळी फक्त एकच एग रिलीज होतो. खूप रेअर कंडिशन आहे की एकावेळी 2 एग रिलीज होतात. हा मॅच्युअर फॉलिक्युल एक इस्ट्रोजनचा सर्ज सेट करतो. त्यामुळे युटराईन लाईनिंग ही थिक होऊ लागते आणि गर्भस्थापना होण्यास आणि गर्भाच्या वाढीसाठी एक पोषण वातावरण तयार होण्यास सुरुवात होते. साधारणतः 16 दिवसांची ही फेज असते, परंतु 11 ते 27 दिवसांपर्यंत व्हेरिएशन असू शकतं. थर्ड फेज, ओव्हल्युशन फेज. फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजनची लेवल वाढलेली असते.
त्यामुळे पिट्युटरी ट्रिगर होते आणि त्यामुळे LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन नावाचा हार्मोन रिलीज होतो. आणि जेव्हा हा हार्मोन रिलीज होतो त्यावेळेसच ओव्होल्युशन प्रोसेस स्टार्ट होते. ओव्होल्युशन म्हणजे मॅच्युअर एग बाहेर पडण्याची प्रोसेस. या मॅच्युअर एगचा प्रवास फॅलोपियन ट्यूब ते युट्रस असा सुरू होतो आणि ज्यावेळेस स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे एकत्र येतात त्यावेळेसच प्रेग्नन्सी राहते. म्हणजे ओव्होल्युशन फेज ही अशी फेज असते त्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सर्वाधिक असतात. किंबहुना ओव्होल्युशनच्या काळातच प्रेग्नन्सी राहू शकते. हे ओव्होल्युशन होते का नाही हे आपलं शरीरसुद्धा संकेत देत असतं. म्हणजेच BBT बेसल बॉडी टेम्परेचर हे या काळात किंचितसं वाढलेलं असतं किंवा शरीरामधून एक चिकित्साव स्रवू लागतो. जर तुमचं साधारण 28 दिवसांचं जर मासिक पाळीचं चक्र असेल तर मिड सायकलला म्हणजे 14व्या दिवशी हे ओव्होल्युशन घडून येतं. ओव्होल्युशन घडून आल्यानंतर हे स्त्रीबीजांत साधारण 24 तास जिवंत राहतं. म्हणजे जर या काळात स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आले तर आणि तरच प्रेग्नन्सी राहू शकते, अन्यथा प्रेग्नन्सी राहत नाही. जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा हे स्त्रीबीजांड डेड होतं किंवा डिझॉल्व होतं. परंतु स्पर्मचा लाईफस्पॅन हा 5 दिवसांचा सांगितला आहे. म्हणजे ओव्होल्युशन होण्याच्या पूर्वी जर 5 दिवस अगोदर शारीरिक संबंध आले असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 4th फेज ल्युटियल फेज. जेव्हा फॉलिकल एग रिलीज करतं तेव्हा त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. हे कॉर्पस ल्युटियम मेनली प्रोजेस्टेरॉन आणि काही प्रमाणात इस्ट्रोजन सिक्रेट करण्याचं काम करतं. त्यामुळे हार्मोनची लेवल वाढते आणि त्यामुळे गर्भाशयातील आतील स्तर म्हणजेच युटराईन लाईनिंग थिक होण्याचं काम होऊ लागतं आणि यामुळे फलित झालेल्या अंड्याला गर्भाशयामध्ये स्थापन होण्यास मदत होते. जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा शरीरामध्ये SCG नावाचा हार्मोन तयार होतो. हा हार्मोन कॉर्पस ल्युटियमला मेंटेन ठेवण्याचे त्याचबरोबर गर्भाशयातील आतील स्तराला जाड ठेवण्याचे काम करतो. जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा हा कॉर्पस ल्युटियम हा श्रिंक होतो किंवा शरीरामध्ये रिअब्झॉर्ब होतो आणि त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्या लेवल कमी होऊ लागतात. या लेवल कमी झाल्यामुळे गर्भाशयातील आतील स्तर जो एंडोमेट्रियम आहे तो शरीराबाहेर टाकला जातो. म्हणजेच काय तर पिरियड्स येतात. म्हणजेच काय तर या काळात आपणाला प्रेग्नन्सी राहिलेली नसते आणि त्या काळात PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणे जाणू लागतात. या ल्युटियल फेजची कालमर्यादा 11 ते 17 दिवस इतकी असते. साधारणतः किंवा ॲव्हरेजली 14 दिवस आपण मानू शकतो. तर अशा प्रकारे मेन्स्ट्रुअल सायकलच्या या 4 फेजेस असतात. प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र हे भिन्न असू शकतं. काही कारणास्तव ते बदलूही शकतं. उदाहरणार्थ काही स्त्रिया मासिक पाळी रेग्युलर करण्यासाठी हॉर्मोनल पिल्स घेतात. अशा स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र शॉर्ट किंवा लाइटर असू शकतं. PCOS असणाऱ्या महिलांमध्ये मासिक पाळी ही अनियमित असू शकते किंवा पिरियड मिस होऊ शकतात. युटराईन फायब्रॉइड असणाऱ्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही हेवियर किंवा लॉंगर पिरियड्स अशी असू शकते. याचबरोबर काही कंडिशन अशा असतात जसे की ॲनोरेक्झिया. अशा कंडिशनमध्ये मासिक पाळी पूर्णतः बंदही होऊ शकते. काही लक्षणं अशी असतात जी आपण नोटीस करणं गरजेचं असतं. जसे की मासिक पाळी अनियमित होणे, मासिक पाळी चुकणे, मासिक पाळी अचानक बंद होणे, मासिक पाळीच्या दरम्यान अत्यधिक रक्तस्राव होणे, मासिक पाळी 7 दिवसांपेक्षा अधिक दिवस सुरू राहणे, मासिक पाळी ही 21 दिवसांपेक्षा कमी येणं किंवा 35 दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी येणं, अशी जर लक्षणं असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. स्त्री आरोग्यमार्फत ही सध्या फ्री ऑनलाईन सेशन्स सुरू आहेत आणि त्या फ्री ऑनलाईन सेशन्सला आपला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जे कोणी नवीन आहेत आणि आज आपला हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी की स्त्री आरोग्यमार्फत हे जे फ्री ऑनलाईन सेशन सुरू आहे हा काही सेमिनार किंवा वेबिनार नाही. यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. म्हणजेच 1-to-1 मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे आपण निसंकोचपणे आणि निशंकपणे या फ्री ऑनलाईन सेशनला बुक करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये फ्री ऑनलाईन सेशनची लिंक दिली आहे. ती लिंक ओपन करून आपले फ्री ऑनलाईन सेशन आपण बुक करा.
तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. या गोष्टी करत जावा, त्यामुळे काय होणार आहे की हा व्हिडिओ किंवा हा कंटेंट तुम्हाला आवडतो आहे का, यातील माहिती खरंच आपणाला उपयुक्त वाटते आहे का, याचा मला अंदाज येतो. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस व्हिडिओ करतो त्यावेळेस अधिकाधिक किंवा चांगल्यात चांगलं कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. याचबरोबर तुम्हाला जर काही सजेशन असतील किंवा तुमचे काही विषय असतील तशा स्वरूपाच्या कमेंट्स तुम्ही करा, ज्यामुळे अधिक कमेंट्स आल्या तर त्या कमेंट्सवर आधारित एक सेपरेट व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही आत्ता जर इथपर्यंत आला असाल तर या नोटवरती एक लाईक करायला काहीच हरकत नाही, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. आज इथेच थांबतो. थँक्यू, टेक केअर अँड बाय बाय.